झाली तुमची मॅच? एकदर तूच लेट आलीस. अरे आत्ताच लेक्चर झालं मॅथ्स. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही, आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा, पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वैश्रधारी न्यूज. कर्जे रस्ता प्रश्नाबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडणार आमदार विनोद निकोले. कर्जे यादव मळा रस्त्यासाठी गेले 8-10 दिवस आंदोलन सुरू आहे. वयोवृद्ध लोक आंदोलनासाठी बसले आहेत, त्यांची दखल घेतली जात नाही. वस्तुस्थिती डावलून निर्णय घेतले जात आहेत. सदर प्रश्नी प्रशासनाने कुणाच्या दबावापोटी वेगळी भूमिका घेतली तर सदरचा प्रश्नावर विधानसभेत लक्षवेधी मांडणार असल्याचे डहाणूचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी सांगितले. ऐकून घ्या जरा, ऐका ऐका ऐका. बघा, 10 दिवसापासून किती आंदोलन सुरू आहे. 60-65 वर्षाचे हे बघा, 60-65 वर्षाचे लोक तिथं बसलेली आहेत. एका रस्त्यासाठी एवढं मोठं आंदोलन करावं लागतं. तुम्ही तिथे क्लासरूम ऑफिसर म्हणून काय तुमची भूमिका आहे? कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद त्यांचं काम आहे, आम्ही त्यांना पण कळवलं, त्यांचा पण अहवाल घेतला आणि त्याचं आंदोलनकर्त्यांना पण कळवलं. कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद या विभागाचं लोकांची मागणी आहे त्याप्रमाणे झालं पाहिजे ना. शेवटी आपण त्यासाठी बसलो आहोत, लोकांच्या सोयीसाठी बसलो कोण आहे? हे बघा सर्व, हॅलो ऐका 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 जरा ऐका जरा तुम्ही सर्व एस्टिमेट माझ्यासमोर आता आहे. हां, खडीकरण ते मंजूर झालं आहे. 350 मीटर लांबीचं, हॅलो, 350 मीटर लांबीचं खडीकरण मंजूर झालं आहे. पूर्ण एस्टिमेट माझ्यासमोर ठेवलेलं आहे. हे बघा डिपार्टमेंटचं तुम्ही राहू द्या, जे काय इथे मंजूर झालेलं आहे शासनाने मंजूर केलेलं आहे त्या पद्धतीने रस्ता झाला पाहिजे. तुम्ही तिथले जे काही लोक आहेत त्यांना पुन्हा बोलवा, शिष्टमंडळाला बोलवा, चर्चा करा व्यवस्थित, आणि तो रस्ता तुम्ही काय असेल तो करून घेतला पाहिजे. उद्या हे नको व्हायला की इथे विधानसभेमध्ये तुमच्या नावासहित तो प्रश्न इथे लक्षवेधीमध्ये यायला नाही पाहिजे अशा प्रकारची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. परंतु तुम्ही मध्ये ठेवू नका. जे काय इथे जो काय प्रस्ताव इथे आहे जे मंजूर झाले त्या पद्धतीने झालं पाहिजे हे तुम्ही बघा. हां, ते लोक आहेत तिथे आलेले आहेत, ते तुमच्याकडे येतील, पुन्हा त्यांच्याशी चर्चा करा. आणि काय 60-65 वर्षाच्या लोकांना तुम्ही बसून ठेवलं 10 दिवसापासून? 800 मीटरचा रस्ता नाही मग ते सर्व इथे लोक आलेले आहेत. तुमच्या नावानिशी प्रश्न लक्षवेधीमध्ये जाईल हे तुम्ही लक्षात घ्या. हे लोकांना का थातून उत्तर देऊ नका, त्यांना बोलवून घ्या लागेल लोकांना तिथे. पुन्हा हे काय ह्या विषयासाठी पुन्हा माझ्याकडे हा प्रश्न येतो कामा नये. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.